तीन दिवसांपूर्वी सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची बदली झाली म्हणून उघड्या जीपवरून ढोल ताशांच्या गजरात शासनाचे कोरोना नियम धाब्यावर बसवत मिरवणूक काढण्यात आली होती. याला एक दिवस उलटत नाही तोच निफाड तालुक्यातील सायखेड्यात पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आणि उपनिरीक्षक तांबे यांनी कोरोना काळातील नियमांची पायमल्ली करत नातेवाईक आणि मित्रपरिवारासमवेत पोलीस ठाण्यातून सेंड ऑफ या कार्यक्रमात फुलांची उधळण करून घेत उघड्या जीपवरून शोभायात्रा काढली. त्याचबरोबर घोटी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांनीही घोटी पोलीस ठाण्याच्या आवारातच फुलांच्या रांगोळ्या तुडवत ढोल ताशांच्या गजरात डोक्यावर फेटा बांधत गळ्यात फुलांच्या माळा घालत स्वतःची मिरवणूक काढली. यामुळे सध्या या ना त्या कारणाने ग्रामीण हद्दीतील पोलीस निरीक्षक चांगलेच चर्चेत आले आहे. कोरोना काळात गर्दी जमवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचं दिसून आलं. इतर वेळी असं जर कोणी वागलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या संदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेश दिले असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या करोनाचं भीती जी आहे ती सगळीकडे आहे. आपण पाहिलं की दुसऱ्या लाटेमध्ये करोनाच्या पुष्कळशी लोकं आपल्याला गमवावी लागली जवळची. तिसरी लाट जी आहे ती समोरून ठेपलेली आहे. अशा वेळेला सेंड ऑफचे कार्यक्रम जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर करणं जिथं मोठी गर्दी होते हे अवॉइड करणं गरजेचं होतं. सदर संदर्भाने आपण ॲडिशनल SP नाशिक ग्रामीण आणि ॲडिशनल SP मालेगाव हे दोन्ही सदर घटनांच्या संदर्भाने चौकशी करून त्यांचा अहवाल जो आहे तो आज पाठवणार आहेत. या संदर्भाने आपण त्यांना तिथले जे CCTV फुटेज असतील, इतर जे व्हिडिओ शूटिंग्ज असतील आणि जे बाकी सोशल मीडिया ग्रुप्स असतील त्यांचा अभ्यास करून ते त्यांचा अहवाल पाठवून देणार आहे. नाही याच्यामध्ये मग कायदेशीररित्या आपण कारवाई केलेलीच आहे. त्याच्यात जे गुन्हे आहेत संदर्भीय कलमानुसार, त्याचबरोबर ज्याला आपण डिपार्टमेंटल ऍक्शन आहे ती याच्यामध्ये घेण्यात येईल. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.